हाय। हाय। टेंशन, काळजी। काय नो नो नो, डोंट वरी, नो। वाडा टेंशन गिविंग। तू प्लीज मराठीत बोल, मला कळेल। गुड गुड। वाड्यावर तुला जो त्रास होतो ना, त्यांनी मला फार वाईट वाटतं। नाही नाही, आय एम परफेक्टली ऑल राईट। आय हॅव नो प्रॉब्लेम। गुड गुड। व्हॉट? तू अशी टेन्शन मध्ये नको बसत जाऊस, अशी काळजी करत बसतेस ना की मला असं आवडत नाही। अरे, मी तुझ्या मम्मी सोबत जेवण कसं बनवायचं हे शिकत होती। कोण मम्मी? तुझी मम्मी, आत्या। आई? आई बरोबर जेवण बनवलं? परमिशन? वा वा वा, छान छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड। सज्जन, अजिंक्य कुठे आहे? कशाला? सॉरी, कशाला? कोणी बघायला पाहिजे, मी असताना मी बघतो ना। अजिंक्य कुठे मी बघतो। सध्या खूप काळजीत असतो तो, चित्राला भेटायला मिळत नाही ना त्याला, त्यामुळे। हां, मी बघतो ना, अजिंक्य कुठे आहे मी बघतो। हां, आलोच। त्या मास्तरांनी माझी पण माफी मागितली। असं झालं वय? हा, म्हणजे तो राजाराम भी होता तिथ? काय म्हणला तो? काय म्हणणार, चेहरा बघण्यासारखा होता, खेटरांनी पूजा करावी तसा चेहरा होता त्याचा। आता एक काम करा। काय? अक्कादा बोलावलत? आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? गावात ज्याची चर्चा रंगली आहे त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही? अजिंक्य आणि चित्रा माहिती आहे ना? मग आम्हाला आधी का नाही कळवलं? काय अक्कादा, एक्झॅक्टली काय घडलंय याच्याबद्दल आमच्याकडे काही खात्री लायक माहिती नव्हती। जरी ती अफवा असली तरी तुम्ही आम्हाला आधी सांगायला हवं होतं, वेळीच काहीतरी उपाय करता आला असता। बरोबर आहे, पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं हेच ना? सज्जन कडून कळण्या अगोदर तुमच्याकडून कळलं असतं तर आम्हाला जास्त बरं वाटलं असतं राजाराम। सज्जन? पुन्हा सज्जन? एक मिनिट, परवानगी न घेता या वाड्यात शिरायला, हा वाडा म्हणजे तुम्हाला काय धर्मशाळा वाटली की काय? वाड्यावरचा प्रवेश तुमच्या मर्जीनं मिळतो ठाऊक आहे आम्हाला, न्याय सुद्धा तुमच्याच मर्जीनं मिळतो वाटत। सरकारांकडून न्याय मागायला आलोय आम्ही। वा, न्याय? गाव गाडा तुमच्या मर्जीनं चालायला तो काय वाडा नाहीये,
इथं जे काही चुकतंय ना त्याचा न्याय निवाडा हा व्हायलाच हवा. कसला निवाडा हवाय तुम्हाला? चित्राच्या आयुष्याशी तुमचा अजिंक्य खेळतोय त्याचा जाब विचारायला आलोय. व्यंकटेश हजाराम, तुम्हाला अचानक कसा काय उमाळा फुटला हो चित्रा करता? की कुणाचं तरी वाईट व्हावं म्हणून कुणाचा तरी चांगला विचार करताय? तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चित्राची काळजी आहे आम्हाला. हे सरळ सरळ खोटं बोलताय तुम्ही. तुम्हाला अजिबात कोणाच्या मनाची प्रेमाची पर्वा नाही. तुम्हाला पर्वा आहे ती फक्त तुम्ही रचून ठेवलेल्या पोकळ इब्रतीची, मोठेपणाची. व्यंकटेश, तू इथे न्याय मागायला आलायस कि हे फालतू आरोप करायला? आरोप करायला नाही आलो, जे भोगलंय ना ते सांगायला आलो. तुमच्यापैकी जरा जरी कोणाला प्रेम माया असती ना तर आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं म्हणून ह्या वाड्याबाहेर तुम्ही आम्हाला काढलं नसतं. आमच्या मनाची पर्वा नाही केली, पण आता चित्र आणि अजिंक्यच्या प्रेमाला तरी विरोध करू नका. लग्न लावून द्या त्यांचं. मनोरमा, एक मिनिट. आमच्यात हिंमत होती म्हणून तुमचे सगळे विरोध पत्करून आम्ही एकमेकांशी लग्न केलं. तुमच्या अजिंक्यमध्ये ती हिंमत नाही आहे. तो चित्राच्या आयुष्याशी खेळेल आणि देख सोडून ही वाड्याची मर्जी आम्ही खपवून घेणार नाही. व्यंकटेश, आजपर्यंत वाड्याने कुणावरही अन्याय केलेला नाही, उलट प्रत्येकाला न्यायच मिळवून दिलाय. वाड्याचे नियम आजपर्यंत कुणासाठीही बदललेले नाहीत, बदलणार नाहीत. जे नियम गावासाठी तेच नियम घरच्यांसाठी. अगदी तशीच वेळ आली तर आम्ही अजिंक्य आणि चित्राचा संसार सुद्धा गावाबाहेर थाटून देऊ तुमच्यासारखा. पण त्याआधी तुम्हाला सिद्ध करावं लागेल की अजिंक्य आणि चित्रामध्ये तसं काही आहे. ते तर सिद्ध करूच आम्ही, पण त्यावेळेला तुम्ही दिलेले हे शब्द लक्षात ठेवा म्हणजे झालं. चल मनोरमा.